नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वक्सोरे. आपण पाहताय आपला युट्यूब चॅनल विलास नाईक. खरं तर आज आपल्याला शिरेवाडी या ठिकाणी विहिरीमध्ये साप निघाला म्हणजे आपले मित्र कर्तृत्व कवत्यांनी आपल्याला फोन केला होता सकाळी एकदम, आणि आपण त्यांच्या विहिरीवरती आलोय. आमचे मित्र हरीफ भाई नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण गड किल्ल्यांवरती पैतेल आपल्याला ट्रॅकिंगला जायचं आहे. हां, तर आता आपण शिरेवाडीला या ठिकाणी आलोय. गुलाब तिडके यांच्या विहिरीच्या शेजारी तुम्ही विहीर पाहू शकता मित्रांनो. या विहिरीला कुठेही पायऱ्या उतरण्यासाठी नाही आहेत, आणि समोर जर पाहिलंच आपण तर विषारी जातीचा नाग खाली तर आहे असं आपल्याला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तर दिसतंय, आणि विहिरीला कुठेही पायऱ्या नाही आहेत. तर आता आपण ज्यादा वेळ न घालवता विहिरीमध्ये एक ॲडव्हेंचर करून आपण खाली जातोय. त्यासाठी तुम्ही पाहू शकता उतरण्यासाठी आपल्याकडे काय हे हुकच्या साह्याने आपल्याला खाली जायचं आहे. क्लिप आहेत जेणेकरून आपल्याला सेफ्टी राहण्यासाठी. माझ्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी गेले अनेक दिवसापासून सांगत असतो कोणताही साप पकडत असताना काळजीपूर्वक पकडा. चला तर मग आता आपण खाली जाऊ. मित्रांनो, खाली उतरण्यासाठी जे काही आपल्याला सेफ्टी काळजी घेतली पाहिजे ते बऱ्यापैकी आता आपण जे हुक आहेत ते पॅक केलेले आहेत जेणेकरून आपल्याला खाली उतरण्यासाठी सोपं आहे. चला तर मग जाऊया आता. संपूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण डिली सोडा, पूर्ण पूर्ण डिली सोडा, पूर्ण पोरा पूर्ण डिली सोडा. दगड बिगड मित्रांनो,
खरं तर आपण इंडियन स्पिक्टिकल कोब्रा भारतीय नाग किंवा सायंटिफिक नेम आजा नाजा किंवा गवाळा नाग सक्सेसफुल रेस्क्यू केलेलं आहे. विहिरीतील साप काढताना अलीकडे सरकार किती मानसिक किती अडचणींना सामोरं जायला लागतं तुम्ही नक्की त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल. आपण पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेणेकरून या नागापासून लोकवस्तीमध्ये असणाऱ्या लोकांना किंवा लोकांकडून या नागाला कुठेही धोका निर्माण होणार नाही आहे अशा ठिकाणी आपण या पकडलेल्या नागाला किंवा पकडलेल्या कोब्रा या जातीच्या नागाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीनच असाल तर तुम्ही सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका, मग जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिलं तर भेटतीलच. आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक बेलचं आयकॉनचं बटन आहे बघा, ते दाबा, कारण मी व्हिडिओ टाकता क्षणी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. चला तर मग, पकडलेला हा नाग पाहू शकता फणा काढतोय. पकडलेला नाग आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. चला खूप दिवसातून त्याला खरं तर ऊन वारा हात मिळतच होता, पण कंटिन्यू तो 24 तास पाण्यामध्ये होता. म्हणजे त्वचा जर पाहिली त्याला कातण आलेली आहे आणि ते कातण सुद्धा पाण्यामुळे खूप खराब होत चालली आहे. म्हणजे आता आपण त्याला सोडल्यानंतर पूर्णपणे तो उन्हामध्ये राहील आणि त्याच्या असणारी स्किन जी आहे ती एकदम क्लिअर होईल. त्याच्याकडे पाहिलं आणि आपल्याला त्याच्या कातणीवरती आलं आहे, डोळ्यांवरती थोडं निळसर करल झालेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तो कातणीवरती आलेला आहे. पकडलेला सोडायचा.